आणि आता तिसरी बातमी देशवासियांना दिलासा देणारी. यंदा देशात सर्वत्र चांगला पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय. पावसाचं प्रमाण 96% राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. 90%पेक्षा जास्त पाऊस हा सामान्य पाऊस मानला जातो. गेल्या वर्षी देशात 97% पाऊस झाला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता 50% आहे. इस बार पूरा संभावना है, अच्छा बारिश का डिस्ट्रीब्यूशन होगा जैसा हम देखा है 97% का लास्ट ईयर. उसकी परिणाम स्वरूप हमें अच्छा एग्रीकल्चर यील्ड्स मिले हैं, इकॉनमी भी ग्रो हुआ है. उसी का जो प्रथा जो है वो इस साल भी चलने का पूरा संभावना के साथ मैं शुभ समाचार आप लोगों के साथ शेयर करना चाहता हूँ. दरम्यान यंदाच्या मान्सूनची काय वैशिष्ट्ये असतील पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. यंदाचा मान्सून सामान्य असणार वेधशाळेनं हा अंदाज वर्तवलाय. मान्सून दरम्यान 96% पावसाची शक्यता आहे. 5% कमी किंवा जास्त पावसाची शक्यता आहे. देशात मान्सून सर्वत्र सारखा पसरलेला असेल असाही अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 20 मेच्या सुमारास मान्सूनच्या आगमनाची तारीख समजेल. जून मध्ये मान्सून संबंधी अधिक माहिती मिळेल. 2016 मध्ये 106% मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र प्रत्यक्ष 97% पाऊस पडला होता. त्यामुळे आता या पहिल्या अंदाजानंतर नेमका किती पाऊस पडतो, किती मान्सून होतो, कसा होतो हे पाहणं महत्वाचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.